भारताचा कर्णधार विराट कोहलीऐवजी आता रोहित शर्माकडे वन डे आणि T20चा कर्णधार पद सोपवण्यात येईल अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलंय. मात्र BCCI कडून याबद्दल अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही, त्यामुळे हा बदल होईल किंवा नाही याबद्दल साशंकता कायम आहे. T20 वर्ल्ड कप तोंडावर आला असताना टीम इंडियात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे वन डे आणि T20चा कर्णधार पद विराट कोहली सोडण्याची शक्यता आहे. विराट कोहली ऐवजी आता रोहित शर्माकडे वन डे आणि T20चा कर्णधार पद सोपवलं जाईल. सध्या या प्राथमिक चर्चा असून आगामी T20 विश्वचषकानंतरच हे फेरबदल होतील असंही टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटलंय. रोहित शर्माला ज्या ज्या वेळी संधी मिळाली होती त्या त्यावेळी त्याने आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं, तर विराट कोहलीनेही आपलं नेतृत्व अनेकदा सिद्ध केलंय. रोहित शर्माने IPL मध्ये आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती. IPL मध्ये सर्वाधिक जेतेपद रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत. मात्र हा बदल झाला तर त्याचे पडसाद विराट आणि रोहित शर्मासह त्यांच्या चाहत्यांवर पडण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या संबंधांमध्ये वितुष्ट आल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा रांगल्या होत्या. यावरून दोघांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं चित्रही दिसून आलं होतं. त्यामुळे आता विराट कोहली जर कर्णधार पदावरून पायउतार झाला आणि त्याच्या जागी रोहित शर्माला संधी मिळाली तर त्याचे परिणाम संपूर्ण क्रिकेट जगतावर आणि या खेळाडूंच्या चाहत्यावर होतील यात शंका नाही. मात्र सध्या तरी BCCI ने याला अधिकृत दुजोरा दिला नसल्याने या बातमीला चर्चाच म्हणावं लागेल.